मित्रांनो, यानंतर आपण संगणकाची रिक्वायरमेंट काय काय असेल, म्हणजे कोणत्या प्रकारचं संगणक असायला हवं, कशा प्रकारचे सॉफ्टवेअर सिस्टीम असायला पाहिजे, कोणत्या प्रकारचे वेब ब्राउझर असायला पाहिजे, याबद्दल आपण आता माहिती घेणार आहोत. सर्वात महत्त्वाचा पार्ट म्हणजे संगणक कोणता आहे आपल्याकडं. आपल्याकडं संगणक हवा आहे ते विंडोज 7 प्रोफेशनल असलं पाहिजे, 64-bit कम्प्युटर असलं पाहिजे आपल्याकडं, त्याचा सर्व्हिस पॅक 1 असला पाहिजे, त्याचा रॅम 4GB असला पाहिजे, म्हणजे जेणेकरून आपल्याला जे कामकाज करायचं आहे त्या कामकाज करत असताना जी स्पीड आपल्याला आवश्यक आहे संगणकाच्या कामकाज करण्याची, ती स्पीड उत्तमान आणि उत्तम कशी मिळेल त्यासाठी या प्रकारचं कम्प्युटर असणं आवश्यक आहे. याच्यामध्ये जो इंटरनेट आपल्याला जो मिळणार आहे, कमीत कमी इंटरनेटची स्पीड ही 2 MBPS असली पाहिजे, म्हणजे तो संगणक व्यवस्थितरित्या कार्य करू शकेल आणि आपल्याला तो चांगली सेवा देईल. यानंतर आपल्याला असं बघायचं की त्याला कोणतं वेब ब्राउझर असलं पाहिजे. आपल्याकडं मार्केटमध्ये अनेक वेब ब्राउझर उपलब्ध आहेत, पण ह्या वेब ब्राउझरमध्ये फक्त आपल्या संगणकाला जे कम्फर्टेबल वेब ब्राउझर आहे ते इंटरनेट एक्सप्लोअर 11 मध्ये ज्या सिस्टीम रिक्वायरमेंट आहेत त्या पूर्णपणे कम्प्लीट होतात, कारण त्या सिस्टीम रिक्वायरमेंट ज्या आहेत त्या सेटिंग आणि ज्या प्रॉपर ज्या गाईडलाईन्स आहेत तिथून त्यांना मिळू शकतात. त्यामुळे आपण इंटरनेट एक्सप्लोअर 11 हेच वेब ब्राउझर वापरण्याची सूचना सर्वांना दिलेल्या आहेत. मित्रांनो, अजून एक पाहूया की आपल्याकडे बऱ्याचदा संगणकामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे फायरवॉल्स असतात, त्या फायरवॉल्स कायम बंद असले पाहिजे, कारण त्या ज्या आपल्या बऱ्याचशा गोष्टी ज्या आहेत त्या फायरवॉलमध्ये अटकू शकतात, त्या अटकण्यापासून प्रतिबंध करण्यासाठी आपल्याला फायरवॉल ह्या बंद ठेवायला पाहिजे. आपण बऱ्याचदा काय होतं की अँटीव्हायरस वापरलेले असतात, अँटीव्हायरस बरेचसे अँटीव्हायरस आपल्या सॉफ्टवेअरला काम करताना अडथळे निर्माण करू शकतात, तर अँटीव्हायरस वापरतानाही एक सुटेबल अँटीव्हायरस सगळ्यांनी वापरला पाहिजे. अशा प्रकारे ही सिस्टीमची रिक्वायरमेंट आहे. त्यापूर्वी आपण स्टेप फॉर गोईंग ऑनलाईन हे बघूया, म्हणजे कसं असतं की ऑनलाईन जाण्यापूर्वी आपल्याकडे काय काय अवेलेबल पाहिजे. आपण कम्प्युटरची रिक्वायरमेंट बघितली आणि क्लाउडला मूव्ह होत असताना आपण एक प्रायव्हेट URL वापरणार आहे, आणि प्रायव्हेट URL कशा पद्धतीने वापरणार हे पण आपल्याला मी आता याच्यानंतर सांगणार आहे. याच्यानंतर आपल्याला एक महत्त्वाची गरजेची वस्तू म्हणजे डिजिटल सिग्नेचर. डिजिटल सिग्नेचर आपल्याकडे कोणत्या पद्धतीचे आहे, कोणत्या कंपनीचे आहे, तिचे ड्रायव्हर्स आपल्याकडे कोणत्या कम्प्युटरला इन्स्टॉल केले का नाही केले हे पाहणं गरजेचं आहे. यासोबतच सर्वात महत्त्वाचा पार्ट आहे की डिजिटल सिग्नेचर काम करत असताना त्याला एक ॲक्टिव्हएक्स कंपोनंट काम करत असतो, जो सॉफ्टवेअर आपल्या संगणकात अपडेटेड असणं आवश्यक आहे. तो ॲक्टिव्हएक्स कशा पद्धतीने आपण डाउनलोड करायचा हे मी तुम्हाला सांगणार आहे. प्रत्येक युजरची म्हणजे वापरकर्त्याची आज मितीला आपण तलाठी आणि मंडळ अधिकारी यांची डिजिटल सिग्नेचर रजिस्टर करतो, आणि बाकी जे युजर आहेत आपले बायोमॅट्रिक्सनं किंवा डायरेक्ट लॉगिननं कामकाज करतात. त्यामुळे आपल्याकडे तलाठी आणि मंडळ अधिकाऱ्याचे यांचे डिजिटल सिग्नेचर कशा नोंदवायचे हे मी तुम्हाला सांगणार आहे. आपल्याकडे बऱ्याचशा गोष्टी PDFमध्ये डाउनलोड करायच्या असतात, त्यासाठी मग PDF रीडर आपल्याकडे कोणत्या पद्धतीचा आहे का नाही तो बघणं गरजेचं आहे. ह्या सगळ्या गोष्टी त्यामध्ये घेणं गरजेचं आहे. यामध्ये अजून एक महत्त्वाचा पार्ट जो आहे रिमोट ॲप्लिकेशन. काय झालं आहे की आपण सगळे युजर नवीन आहोत आणि सगळे युजरकडनं काम करत असताना अनेक अडचणी येतात, आणि त्या अडचणी NIC पोहोचवणं किंवा डेव्हलपमेंट टीमकडे पोहोचवणं किंवा त्या सपोर्ट टीमपर्यंत पोहोचवणं किंवा हेल्पडेस्क टीमपर्यंत पाठवणं हा फार महत्त्वाचा आणि जिक्रीचा पार्ट आहे. मी अनेक तलाट्यांना आणि मंडळाधिकाऱ्यांना बघितलं आहे की हे मेल पाठवत असताना नुसता स्क्रीनशॉट घेता आणि मेल करून आम्हाला पाठवतात, यामध्ये आम्हाला काहीही कळत नाही. हे सगळं समजण्यासाठी एक सर्वात महत्त्वाचा पार्ट म्हणजे रिमोट डेस्क. रिमोट डेस्क आपल्याकडे AnyDesk नावाचा रिमोट डेस्क फ्रीली अवेलेबल आहे, तोही कम्प्युटरमध्ये असणं आवश्यक आहे. याच्या पुढे आपण बघूया की आज आपण क्लाऊडकडे जातो आहे. म्हणजे क्लाऊडकडे जात असताना फार महत्त्वाचा पार्ट आहे की आपण इथून VPN कमी झालं आहे. म्हणजे आपल्याकडं मध्यंतरीच्या काळामध्ये असं दिसून आलं आहे की VPNवर काम करत असताना बऱ्याच मोठ्या प्रमाणावर VPN कनेक्ट करण्यामध्येच आपल्या युजरचा वेळ जायचा, आणि तो वेळ कमी करण्यासाठी सगळ्यांच्या मागणीनुसार आपण आता डायरेक्ट प्रायव्हेट URL आणलेली आहे. प्रायव्हेट URLमध्ये सोपी पद्धत आहे बघा, प्रत्येकाचा ईमेल ID याच्यात फार महत्त्वाचा आहे. ईमेल ID, मोबाईल नंबर आणि सेवार्थ ID ह्या 3 गोष्टीचं कॉम्बिनेशन या ठिकाणी आहे. प्रत्येकाचा युजर क्रिएशनमध्ये स्वतःचा ईमेल ID रजिस्टर्ड करणं गरजेचं आहे, आणि मोबाईल नंबरसुद्धा त्याचा रजिस्टर्ड करणं आवश्यक आहे. कारण मोबाईल आणि मेल ID हा वैयक्तिक याच्यासाठी असायला हवा की जो कोणी युजर बदली होऊन गेला
की हा त्या युजरसोबतच जाणारी बाब आहे, त्यामुळं इथं प्रत्येकाचा ईमेल आय डी आणि मोबाईल नंबर वैयक्तिक ठेवणं गरजेचं आहे. यामध्ये आपण जी URL दिलेली बघा, mahafairpar1.inlightcloud.com या साईटवर तुम्हाला याप्रमाणे तुम्हाला ESDSची URL मिळेल. या ESDSमध्ये तुम्ही ज्यावेळेस लॉग इन होणार, तुमचा लॉग इन होताना सुरुवातीला ईमेल आपण टाकणार आणि ईमेल टाकल्यानंतर तुम्हाला खाली त्यांनी कंपनीने जो आपल्याला प्रोव्हाइड केलेला पासवर्ड आहे तो पासवर्ड आपण या ठिकाणी टाकणार आणि पासवर्डनंतर तिथं कॅप्चा वापरणार. हा कॅप्चा वापरल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे विंडो येईल आणि यामध्ये तुम्ही खाली ई फेरपार टू बीटा निवडून आपल्याला आपल्या मोबाईलवर एक OTP मिळेल आणि OTP ज्यावेळेस आपण यामध्ये ॲड करणार, OTP टाकल्यानंतर आपले रेग्युलर जी साईट आहे म्हणजे रेग्युलर ई फेरपारची साईट जी आहे ती आपल्याला मिळेल आणि तिथून पुढे आपला सेवार्थ ID, पासवर्ड आणि कॅप्चा टाकून तुम्ही लॉग इन होऊन कामकाज करू शकता. म्हणजे अशा पद्धती खूप सोप्या पद्धतीने म्हणजे VPNचा वापर न करता आपण क्लाउडवर आपण कामकाज करणार आहोत. यानंतर पुढं बघूया की आपल्याला अजून कम्प्युटरमध्ये काय महत्त्वाच्या पार्ट्या होत्या. डेटा सायनिंगसाठी जिल्हानिहाय ॲक्टिव्हएक्स डाउनलोड करणं गरजेचं आहे. आपण प्रत्येक जिल्ह्यासाठी एक स्पेशल ॲक्टिव्हएक्स निर्माण केलेला आहे आणि तो प्रत्येक जिल्ह्यासाठी जो उपलब्ध केलेला आहे तोच आपल्याला कॉम्पोनंट तिथं वापरायचा आहे, म्हणजे तो इन्स्टॉल करून तिथे ठेवायचा आहे. बऱ्याचदा काय होते की ॲक्टिव्हएक्स कॉम्पोनंट आपण वेळोवेळी बदलत असतो आणि मग तो आपल्याला नव्यानं इन्स्टॉल करायचा असतो. व नवीन इन्स्टॉल करण्यापूर्वी काय करायचं आहे, पूर्णपणे जुना जो आपला ॲक्टिव्हएक्स आहे तो काढून टाकायचा आहे. तर ॲक्टिव्हएक्स काढल्यानंतर सिस्टीम आपल्याला रिस्टार्ट करायची आहे. सिस्टीम रिस्टार्ट केल्यानंतरच तुम्हाला नवीन ॲक्टिव्हएक्स तिथे इन्स्टॉल केल्यानंतर तो कामकाज करू शकतो. अशा पद्धतीनं हा ॲक्टिव्हएक्स कॉम्पोनंट आपण तिथे इन्स्टॉल करू शकतो. अजून याच्या पुढं जो आहे की आपल्याला जो वेब ब्राउझर आपण इथं निवडलेला आहे इंटरनेट एक्सप्लोअर, याची सेटिंग पण फार महत्त्वाची आहे. या सेटिंग ज्या आहे ते सेटिंग जाताना आपल्याला इथं संगणकाच्या डाव्या बाजूला एक सेटिंगचं बटन आहे, ते सेटिंग क्लिक केल्यानंतर इंटरनेट एक्सप्लोअरच्या सेटिंग येत्यामध्ये जाता येईल. या इंटरनेट एक्सप्लोअरच्या सेटिंगमध्ये गेल्यानंतर आपल्याकडे जेवढे कॉम्पोनंट दिलेले बघा इथं, या सगळ्या कॉम्पोनंटमध्ये आपली जी साईट आहे, ज्या जिल्ह्याची साईट आपल्याला दिलेली URL, ती साईट तिथं ॲड आहे का नाही हे बघणं गरजेचं आहे. लोकल होस्टला ती साईट आपली ॲड करणं गरजेचं आहे. त्यानंतर इंट्रानेट आणि ट्रस्टेड साईटमध्ये ऑल जे कॉम्पोनंट आहे ते अनेबल करणं गरजेचं आहे. म्हणजे अनेबल केल्यानंतरच तुमचं ते साईट व्यवस्थितपणे काम करू शकते. हे बघा तुम्हाला इथं मी दाखवलेली कशा पद्धतीने इथं साईट ॲड केलेली आहे. ही अशा पद्धतीने साईट ॲड केल्यानंतर तुम्हाला दिसेल. अशा प्रकारे हे इंटरनेट एक्सप्लोअरची सेटिंग करून तुम्ही तुमचा ॲक्टिव्हएक्स आणि सगळ्या कामकाजानंतर तुम्ही इंटरनेटचं आपलं ई फेरपारचं कामकाज करू शकता. आपल्याकडं नोटीस वगैरे काढण्यासाठी डेट आणि टाईम सेटिंगचंही फार महत्त्व आहे. आपल्याकडे डेट आणि टाईम सेटिंग ह्यात एकाच फॉर्मॅटमध्ये असलं पाहिजे, DDMM 4xY. म्हणजे DDMM 4xY-मधली सेटिंग ही आपल्या सॉफ्टवेअरला कम्फर्टेबल असल्यामुळे तर प्रत्येक तलाट्याने आपल्या कम्प्युटरचं सेटिंग हे DDMM 4xY-मध्ये घ्यायचं आहे. आणि ते घेत असताना पुढे जी सेटिंग आहे की आपण आपल्या कम्प्युटरची सेटिंग ही युनायटेड स्टेट इंग्लिशमध्ये ठेवायला पाहिजे, म्हणजे जेणेकरून तो कॉम्पोनंट व्यवस्थित काम करू शकेल. म्हणजे आपलं DDMM YY आणि इंग्लिश युनायटेड स्टेट असं असलं पाहिजे. याच्यानंतर अजून एक महत्त्वाची बाब आहे की आपण बऱ्याचदा अनेक डिजिटल सिग्नेचर आपल्या लॅपटॉपला वापरत असतो. एका वेळेस तलाट्याची डिजिटल सिग्नेचर लावणार, दुसऱ्या वेळेस आपण मंडळ अधिकाऱ्याची डिजिटल सिग्नेचर लावणार, तर काय होते की ते सर्टिफिकेट तिथं अवेलेबल असतात. ते सर्टिफिकेट काढायचं काम पण आपलंच आहे, कारण जो युजर त्या लॅपटॉपवर काम करत आहे त्या युजरचं सर्टिफिकेट तिथं असलं पाहिजे आणि जो युजर तिथं काम करत नाही त्याचं सर्टिफिकेट तिथून काढून टाकलेलं गेलेलं पाहिजे. म्हणजे एकच युजर आणि एकच सर्टिफिकेट आपल्या संगणकात अवेलेबल आहे याची दक्षता आपण घ्यायची आहे. अजून बऱ्याच गोष्टी आहेत की ज्याच्यामुळं इंटरनेटची स्पीड आपल्याला वाढवता येईल. ॲक्टिव्हएक्स वेळच्या वेळी अपडेट करायला पाहिजे. आपल्याकडं बऱ्याचदा काय असतं की आपण बऱ्याच गोष्टी डाउनलोड करत असतो आणि त्या टेम्पररी फाईलमध्ये जमा होत असतात, केवळ आपल्या डाउनलोडमध्ये आपल्याकडे उपलब्ध असतात. ह्या वेळच्या वेळी कमी केलेल्या पाहिजे, म्हणजे जेणेकरून आपल्या कम्प्युटरची स्पीड चांगली राहील आणि आपल्याला व्यवस्थित स्पीडनं कामकाज करता येईल. तुम्हाला सुरुवातीलाच सांगितल्याप्रमाणे रिमोट ॲप्लिकेशन बघण्यासाठी AnyDesk नावाचं रिमोट ॲप्लिकेशन आपल्याला वापरायचं आहे, जेणेकरून तुम्हाला जमावबंदी आयुक्त कार्यालयात असलेल्या हेल्पडेस्क किंवा NICमध्ये असलेल्या सपोर्ट टीम किंवा NICमध्ये असलेली डेव्हलपमेंट टीम यांना तुम्हाला येणारा प्रॉब्लेम त्यांच्यापर्यंत एकदम सहजरित्या मांडता येईल. याच्यामध्ये तुम्हाला सहज तुमचा जे डेस्कटॉपला काम चालू आहे ते त्यांना बघण्यास मिळेल. म्हणजे त्यांनी प्रत्येकानं तुमच्या कम्प्युटरला AnyDesk असल्याची खात्री करून घ्यावी.
ई फेरफारची अंमलबजावणी करत असताना बघा, आपण खालीलप्रमाणे ह्या कंपोनंटचा वापर करतो. ई फेरफार, MIS, यूजर क्रिएशन, हे डॅशबोर्डला तुम्हाला अवेलेबल होतील. आणि या डॅशबोर्डहून तुम्ही पर्टिक्युलर ई फेरफारला गेले तर ई फेरफारला तुमचा सेवार्थ आणि पासवर्ड करून तुम्ही लॉग इन होऊ शकतात आणि त्या पद्धतीने तुम्ही कामकाज करू शकता. धन्यवाद.